जे मीटिंग झाली त्याच्यामध्ये बेसिकली कोविडचा जे आता आपलं मागच्या एका वर्षात थोडी संख्या वाढत आहे त्याच्यावर थोडं चिंता होती. चिंता प्रशासनाला सगळ्यांना चिंता त्याच्यामध्ये व्यक्त करण्यात आली आणि काय काय प्रशासनाने काय काय याच्यामध्ये स्टेप्स घेतलेल्या आहे त्याच्याबद्दल विचारणा झाली. जसं आपण आजपासून लॉकडाऊन केलेलं आहे, लॉकडाऊन म्हणण्यापेक्षा गर्दी जिथं होते ते प्रतिबंधात्मक आपण कारवाई करणार आहे. त्याच्यामध्ये दुकानं तर टायमिंग दिलेला आहे, लग्न समारंभ कोचिंग क्लास आपण सगळ्या बंद केलेलं आहे, ते सगळ्या आपल्याला भेटलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आता पुढील 21 पर्यंत आणि 21 नंतर काय स्ट्रॅटेजी राहील त्याच्यावर थोडं आमची डायरेक्शन सरांनी दिले आणि थोडं त्याच्यावर चर्चा झाली. नांदेडात लॉकडाऊन लागणार की नाही नाही मी हे सांगू शकतो की लॉकडाऊन इज नॉट अ सोल्युशन फॉर कोरोना. परंतु ज्या बेजबाबदारीने आता मागच्या एका वर्षापासून प्रशासन, मग त्याच्यामध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, कॉर्पोरेशन काउन्सिल, सगळं डॉक्टर्स सगळे लोक दिवस रात्र सगळ्यांनी काम केलं तुम्ही बघितलेलं आहे. परंतु आता तुम्ही बघा, मागच्या हप्त्यामध्ये आम्ही जेव्हा रेड मारल्या 100 लोकांना परवानगी असल्यावर 1000 लोक लग्नामध्ये येत आहे. आता हे काही लॉकडाऊन करण्यापेक्षा माझं हे म्हणणं आहे की सेल्फ लॉकडाऊन करा, स्वतः नियम पाळा, आम्हाला ॲक्शन घेऊन FIR करून आम्हाला त्याची भाग म्हणजे आम्हाला कंपल्सरी तुम्ही करायला लावू नका. नियम पाळा जेणेकरून आपण एक कोरोनाची साखळी जे आपण एक वर्ष कंट्रोल केलेलं आहे ते भविष्यामध्ये पण आपण कंट्रोल करू शकू. कारण काल 500 केस होत्या, आज अजून आपला 414 केसेस आलेले आहे. जरी 100 आकडा कमी झाला परंतु हा आकडा आपल्याला कुठेतरी 2 अंकीमध्ये आणायचा आहे. जसं आपलं 20-23 चालू तेव्हापर्यंत आपल्याला आपला जिल्हा न्यायचा आहे. हा जरी आकडा कमी जास्त होत असला तरी सुद्धा आपण ज्या पद्धतीने कागदावर किंवा ऑर्डरमध्ये आपल्या जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत, ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्याची प्रशासनाकडूनही अनेक वेळा अंमलबजावणी होत नाही आहे. लोकांमध्ये त्याच्यामुळेच कदाचित भीती राहत नाही. तेच आता तेच आपलं म्हणणं अंशतः बरोबर आहे. कारण खालपर्यंत थोडंफार कुठे रिलॅक्सेशनपेक्षा थोडं स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट म्हणजे आता माझ्या ऑर्डरमध्ये राईट फ्रॉम समज देण्यापासून FIR करण्यापर्यंत आहे. तर कोणी समज देत असेल, कोणी FIR करत असेल, कोणी पनिशमेंट असेल 500 रुपये 1000 रुपये, तर आता आम्ही हे ठरवलं आहे की आता वी विल कम स्ट्रिक्टली आम्ही येणार. कारण फॉर एक्झाम्पल आता आमच्या हे लक्षात आलं की जे होम आयसोलेशनचे पेशंट आहे ते 1-2 लोक बाहेर फिरताना आम्हाला लक्षात आलेलं आहे, त्यांच्यावर आम्ही FIR करणार आहे. तर मी आमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगत असतो की जे होम आयसोलेशन आम्ही अलाउड केलं यासाठी केलेलं आहे कारण तुम्हाला CCCमध्ये जेवण तुम्हाला तुमच्या प्रकारचं मिळत नाही, आम्हाला मीठच कमी, आम्हाला तिखट हे मिळत नाही, त्यामुळे घरी तुम्हाला भेटू शकते. पण त्याचा गैरफायदा जर पेशंटने घेतला तर आम्ही त्या ॲक्टमध्ये पेशंटवरही कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती पण आहे, सूचना पण आणि वॉर्निंग पण आहे की जे प्रशासनाने मग जे मी राहो, मेरे तहसीलदार रहो, मेरे SDM रहो, मेरे SP रहो, मेरे कमिश्नर रहो, त्यांनी जे ऑर्डर काढलेले आहे त्यांचं तंतोतंत पालन करा. अन्यथा 21 नंतर जर कंट्रोल नाही झालं तर आम्हाला लॉकडाऊनचा विचार आम्ही काही थांबवलेला नाही आहे. कारण माझ्यासाठी आता माझ्या आणि माझ्या प्रशासनासाठी आणि जिल्ह्यासाठी सगळ्यांसाठी कोरोना थांबू नये हा प्रायोरिटीचा विषय आहे. नाही बेड्स आपल्याला तसं जे बघतो आम्ही 500 जर कालचे पॉझिटिव्ह आले त्याचे 450-550 असिम्प्टोमॅटिकच आहे आणि मॅक्सिमम लोक घरी आम्ही आयसोलेट करत असतो. आणि आता आपण CCC पण पुन्हा जिल्ह्यातल्या पूर्ण CCC आपण सुरू केलेले आहे. आपल्याकडे जवळपास आता 1000-1500 बेड्स ऑलरेडी आहे, ऑक्सिजन पण आहे, व्हेंटिलेटर सगळं म्हणजे औषध आणि सामुग्री याची कसली पण कमतरता नाही आहे. सर, जिल्ह्याचं पालकत्व आपल्याकडे आहे आणि त्या अनुषंगाने कोरोनाच्या बाबतीमध्ये आपण जनतेला पुन्हा एकदा काय आवाहन कराल? नाही आज तेच पालकमंत्री महोदयांनी आपल्या अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली, त्यांचं एकच सुझाव होता आणि आमचंही प्रशासनाचं तेच मत आहे की आपण सगळे मिळून आता याच्यामध्ये नागरिकांची जबाबदारी वाढलेली आहे. आम्ही काही आता हे कोणी काही चोर नाही आहे, एक पेशंट आणि त्याचे रिलेटिव्ह काही चोर नाही, आम्ही त्यांना चोरासारखं काही ट्रीट करणार नाही. पण त्यांनी आपली रिस्पॉन्सिबल, त्याला मी एकच वर्डमध्ये म्हणेल रिस्पॉन्सिबल सिटिझनरी, जर एखादी नागरिक रिस्पॉन्सिबली वागला, त्यांनी आपले नियम पाळले, 3 सूत्री जे आहे मास्क घालणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे हे पाळलं तर आपण निश्चितच कोरोनाला जसं मागच्या वर्षी आपण हरवलं यावर्षी पण आपण त्यांना आरामात हरू शकतो. हमारे यहाँ फर्निचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रूफ राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलामुअलैकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.